आणि यानंतरची बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आणखी एका धक्क्याची यापुढे अजित पवारांकडून फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाण्याआधी फडणवीसांकडे जाणार असून त्यानंतरच मुख्यमंत्री शिंदेकडे जाणार आहे मुख्य सचिवांनी तसे लेखी निर्देश सगळ्या विभागाच्या सचिवांना दिलेत यामुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये सध्या चांगली चर्चा सुरू झाली आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नव्या निर्णयासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आणि या आदेशाचा कसा बचाव केला आहे पाहूया देवेंद्रजींनी घेतलेले निर्णय अजितदादाना माहिती असले पाहिजे अजितदाने घेतलेले निर्णय सरकारनु सर्वांना ते कामेकाला कळले पाहिजे निर्णय घेताना कळले पाहिजे घेतल्यावर नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये काय वाईट आहे तिघाचं सरकार आहे याच्यात कोणते पंख छाटले आहेत उलट अजितदादाला बडत मिळणार आहे काही देवेंद्रजी ॲड करतील काही एकनाथजी ॲड करतील काही अजितदादा ॲड करतील शेवटी यामध्ये एखादा प्रोग्राम घेतला दादाने एखादी गोष्ट ठरवली त्याच्यामध्ये ॲडिशन होईल ना तुम्ही निगेटिव्ह का घेता येतं आणि देवेंद्रजीकडने फाईल येणे म्हणजे ज्या पद्धतीने पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीने काम केलं आहे त्यांच्या कामाचा त्यांच्या अनुभवाचं ॲडिशन आहे राज्य सरकारच्या विकासाला त्यामुळे याचा अर्थ चुकीचा काढतो आहे आपण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट